नमस्कार मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे चला आता स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो दोन डिसेंबर दोन डिसेंबर हा संगणक साक्षरता दिवस म्हणून काय केला जातो साजरा केला जातो आपण काल बघितलं होतं की एक एक डिसेंबरला एट्स दिवस काय केला जातो साजरा केला जातो यावर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कालच्या लेक्चरमध्ये बघितली होती तर दोन डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस असतो मित्रांनो दोन डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस असतो त्याचप्रमाणे दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असतो आणि दोन डिसेंबरला गुलामगिरी निर्मूलन दिवससुद्धा असतो तर हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे ओके तर बघा मित्रांनो आपल्या घटनेच्या कलम सत्तेचाळीसमध्ये आरोग्य पोषण या सांगण्यात आलेला आहे हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर कलम अठ्ठेचाळीस ए आय आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अठ्ठेचाळीस ए आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे ओके सो प्रदूषण शब्दाला म्हणून मी हा पॉइंट सांगितलं की पर्यावरणाचं संरक्षण करणे कलम अठ्ठेचाळीस ए मध्ये सांगण्यात आलेला आहे ओके आणि मूलभूत कर्तव्य सातव्या क्रमांकाचं आहे जे की पर्यावरणाच्या संरक्षणा संबंधित आहे ओके मूलभूत कर्तव्य अकरा आहे पण अकरापैकी सातव्या क्रमांकाचं कर्तव्य काय म्हणते पर्यावरणाचं संरक्षण करणे हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या Okay. वेट बिगारी। वेट बिगारी ओके आता गुलामगिरीवरून आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे वेट वेट वेटबिगारी भारतामध्ये बंदी आहे तर कोणत्या कलमानुसार लक्षात घ्या कलम तेवीस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके कलम तेवीस आणि चोवीसमध्ये काय आहे बालकामगार बंदी ओके चौदा वर्षाखालील मुलांना बालकामगार समजले जाते जर कामा का ते कामावर जात असेल तर ओके त्यानंतर बघा मित्रांनो तृतीयरत्न जे नाटक आहे ते अठराशे पंचावन्नमध्ये कोणी काढलेलं होतं तर हे काढलेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेलं होतं अठराशे पंचावन्नमध्ये आणि बघा इथं गुलामगिरी शब्दाला म्हणून मी एक पॉईंट कवर करून देतो तुम्हाला गुलामगिरी नावाचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा की या ग्रंथाला दीडशे वर्ष पूर्ण झालेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यामुळे मोस्ट एम्पी करा तुम्हाला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे ओके त्यानंतर सत्सार आणि इशारा ठीक आहे तर हे कधीचे होते तर हे होते अठराशे पंच्याऐंशीचे त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता अठराशे त्र्याऐंशीमध्ये ओके मोस्ट पी आणि ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिला होता अठराशे एकोणसत्तर तर हे पॉईंट पाठ ठेवा नो द हिंदू पॅट्रिएट कोणी काढलेलं होतं हे काढलेलं होतं हरिश्चंद्र मुखर्जी माझ्याकडून हा मोस्ट ॲम पी क्वेश्चन करा तुम्हाला इतिहास या विषयामध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नील दर्पण काय आहे हे ऑलरेडी परीक्षेत विचारलेलं होतं नील दर्पण हे नाटक होतं आणि ते काढलेलं होतं दीनबंधू मित्र यांनी ओके आणि निळीच्या उठावासंबंधित माहिती आपल्याला नील दर्पण या नाटकामधून मिळते त्यानंतर पहा दोन डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस होता त्यामुळे मी इथे दोन तीन पॉईंट कवर करून दिलेले आहे तो पॉईंट लक्षात घ्या की संगणकाचा शोध कोणी लावलेला होता चार्ल्स बॅवेज यांनी संगणकाचा शोध लावलेला होता आणि भारत देशातील इंटरनेट सुविधा कधी सुरू झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला ही तारीख दिसेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव हो। आणि कोणामार्फत विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजे व्ही एस एन एलद्वारे आणि व्ही एस एन एलची स्थापना लक्षात असू द्या एकोणीसशे शहाऐंशीची आहे ओके एक बी एस एन एल आहे मित्रांनो भारत संचार निगम लिमिटेड तर मला तुम्ही सांगा की बी एस एन एलची स्थापना केव्हा झाली हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर 5G जीची सुरुवात जी, जी म्हणजे जनरेशन लक्षात ठेवा ओके जी म्हणजे काय होतं जनरेशन ओके सो फाय जीची सुरुवात भारतामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार बावीसला दिल्ली या ठिकाणाहून झालेली आहे मोस्ट ॲम करा ओके संगणक टॉपिक आहे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू 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 चा शोध कोणी लावलेला होता टीम बर्नस ली याने लावलेला होता एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणि फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जाते टीम बर्नस लीला ओके मात्र संगणकाचा शोध कोणी लावला चार्ल्स बॅवेज त्यानंतर पहा चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केलेला होता एकोणीशे सतरामध्ये आणि नीळ उठावा संबंधित होता ओके सो कोणी केला होता महात्मा गांधी यांनी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक डिसेंबर एकोणीसशे बी मध्ये बीएसएफ म्हणजे बॉर्डर फोर्स फोर्सची स्थापना करण्यात आली होती सीमा वेरी वेरी इम्पॉर्टंट पॉईंट आणि ब्रीद वाक्य आहे आणि जीवनासाठी कर्तव्य हे काय आहे ब्रीद वाक्य आहे जीवनासाठी कर्तव्य ओके त्यानंतर पाचवा वैश्विक आयुर्वेद महोत्सव त्यानंतर बघा मित्रांनो पाचवा वैश्विक आयुर्वेद महोत्सव दोन हजार तेवीस तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी पार पडलेला आहे ओके सो आयुष मंत्रालयाद्वारे हा महोत्सव पार पडलेला आहे पेपरमध्ये आरोग्य मंत्रालय वगैरे येऊ शकते ओके पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे आयुष मंत्रालय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ओके आता आपल्याला आयुष मंत्रालय लक्षात ठेवायचं आहे मग आयुषमध्ये ए काय आहे आयुर्वेद वाय काय आहे योगा यू आहे युनानी यस आहे सिद्ध आणि यच आहे होमिओपॅथी ओके सो यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात असू द्या मग जागतिक योग दिवस कधी असतो एकवीस जून आणि दोन हजार पंधरापासून योग दिवस काय केला जातो साजरा आता एकवीस जूनलाच का कारण उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा एकवीस जून असतो ओके हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा ओके आणि योग केल्यामुळं आपलं आयुष्यसुद्धा काय होत जाते मोठं होत जाते असं लक्षात ठेवा ठीक आहे हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा आहे विधान चुकीबरोबर बरोबर आहे आणि बघा अलीकडेच एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला नागालँड राज्याचा स्थापना दिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे आणि नागालँडच्या स्थापनेला मध्ये वर्ष पूर्ण आहे म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे नागालँडचं ओके सो प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की हिरक महोत्सवी वर्ष डायमंड इयर कोणत्या स्टेटचं आहे तर ते आहे नागालँडचं आणि नागालँड हे आसाम राज्यातून बाहेर आलेलं होतं हा पॉईंट लक्षात ठेवा कोणत्या राज्यातून बाहेर पडलेलं होतं नागालँड आसाम या राज्यातून ओके सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आणि तेरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे त्रेसष्ट हे नागालँड संबंधित आहे ओके त्यानंतर बघा मित्रांनो एक पॉईंट लक्षात असू द्या की कलम तीननुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते विधान चुकी बरोबर बरोबर आहे त्याचप्रमाणे एखाद्या राज्याचे नाव सीमा क्षेत्रफळ बदलायचे असेल तर कलम तीननुसारच हे केलं जाते आणि लक्षात असू द्या एखाद्या राज्याची निर्मिती करत असताना किंवा नाव सीमा क्षेत्रफळ बदलत असताना राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते धूम्रपान प्रतिबंधित अधिनियम रद्द करणारा देश कोणता ठरलेला आहे न्यूझीलँड कारण या अगोदर धूम्रपान बंदी न्यूझीलँडनंच केलेली होती मात्र तिथं सरकार बदललेलं आहे आणि हा अधिनियम रद्द करण्यात आलेला आहे ओके मग मी एक मग काही पॉईंट लक्षात ठेवा की तंबाखूमध्ये काय असते निकोटीन हा घटक असतो चिंचेमध्ये टारटारिक असते ठीक आहे त्यानंतर बघा लिंबूमध्ये संत्रामध्ये सायट्रिक ॲसिड दुधामध्ये लॅक्टोज आणि दह्यामध्ये लॅक्टिक लक्षात असू द्या ओके कसं लक्षात ठेवा इथे पण विलायंटी आहे आणि इथं पण विलॅ इथं पण विलायंटी आहे ओके सो दही लॅक्टिक आणि दूध लॅक्टोज लक्षात ठेवा कारण कन्फ्युजन होते मग कधी कधी आपलं तर हे क्लिअर ठेवा टोमॅटोमध्ये ऑक्झिलिक ॲसिड असते व्हिनेगारमध्ये ऍसिटिक ऍसिड मोस्ट टाइम फी करा असते ऍसिटिक ॲसिड अफू गांजामध्ये मार्फिन असते चहामध्ये टॅनिन कॉफीमध्ये कॅफिन गहूमध्ये ग्लुटीन तर मुंगीमध्ये मिथेनॉईक आणि फॉर्मिक ॲसिड असते मित्रांनो ओके चला काही हा पॉइंट लक्षात ठेवा की अजीवनसत्वाच्या अभावी रातंदडेपणा ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी बेरी ब ब लक्षात ठेवा अ जीवनसत्वाच्या अभावी स्कॅरवी हा रोग होतो क क, क लक्षात ठेवा त्यानंतर ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस ड लक्षात ठेवा येते आणि अस्थिमृदूतासुद्धा म्हणू शकता ईच्या अभावी ई जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा तर के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्त्राव होतो मित्रांनो ओके लक्षात असू द्या यामध्ये वार्धक्य विरोधी जीवनसत्व क जीवनसत्वाला म्हटलं जाते लक्षात असू द्या वार्धक्य विरोधी जीवनसत्व कोणतं आहे क ओके आणि पाण्यात विरघळणारे आणि बघा पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे ब आणि क तर मेदात विरघळणारे आहे अ ड इ के पाण्यात विरघळणारे लक्षात कसं ठेवा ब द क ठीक आहेच्यातला द काढून टाका ब क म्हणजे पाण्यामध्ये बदक असते म्हणून लक्षात असू द्या की पाण्यात विरघळणारे ब आणि क आणि उरलेले सगळे मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात ते विरघळतात त्यानंतर बघा मित्रांनो सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा दोन हजार तेवीस आता पहिला तर पॉईंट हा लक्षात ठेवा तुम्ही की सय्यद मुश्ताक अली करंडक आहे कोणत्या खेळासंबंधित क्रिकेट कारण संतोष ट्रॉफी हे फुटबॉल संबंधित वगैरे असते ठीक आहे मग विजेता कोण ठरलेला आहे एकदा कोण ठरलेला आहे मित्रांनो तर तो ठरलेला आहे पंजाब आणि उपविजेता टीम आहे बडोदा लक्षात असू द्या देशातील पहिली अंडरवाटर मेट्रो कुठे सुरू करण्यात आली आहे कलकत्त्याला मग कोणत्या नदीमधून धावणार आहे ही वाटर मेट्रो तर लक्षात असू द्या हुगडी नदीतून धावणार आहे ही अंडर वॉटर मेट्रो ओके आणि भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म एक पॉइंट पाचशे सात किलोमीटरचं आहे ओके एकदा हे चेक करून घ्या आणि हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे झोनमध्ये येते कारण भारतामध्ये एकूण रेल्वे झोन किती आहे अठरा लक्षात असू द्या भारतामध्ये एकूण रेल्वे झोन किती आहे अठरा आणि अठरावा रेल्वे झोन होता विशाखापट्टणम मित्रांनो रेल्वे हा विषय केंद्रसूचीमध्ये येते म्हणजे संघसूचीमध्ये येते हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा मोस्ट टाइम फिगरा करा ठीक आहे खरगपूर गोरखपूर आणि हुबडी म्हणजे काय होतं की सगळ्यात पहिला मोठा रेल्वे जंक्शन होता खरगपूर नंतर गोरखपूर झाला होता आता हुबडी झालेला आहे जो की कर्नाटक या ठिकाणी आहे बघा हे हुबडी आणि हे हुबळी ठिकाण आहे गोष्टीमध्ये कन्फ्युजन असू शकते ते एवढं तुम्ही लक्षात ठेवा फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन्ड दी ऑनर दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेला आहे यू आर ललितांबिका यांना देण्यात आलेला आहे त्या गगन यांच्या निर्देशक आहे मित्रांनो ओके लक्षात असू द्या यू आर ललितांबिका मोस्ट एम पी करा यू आर ललितांबिका आणि यापूर्वी हा अवॉर्ड एन चंद्रशेखरन जे की टाटा समूहाच्या अध्यक्ष यांनासुद्धा हा अवॉर्ड मिळालेला होता ठीक आहे तर हे होते मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न लेक्चर कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच भेटू तोपर्यंत टेक कॅर आणि थँक्यू सो मच